शिवसेनेच्या अडचणी काय केलं थांबण्याचं नाव घेत नाहीत. एकीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे 50 आमदार, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं. दिवसेंदिवस शिंदे गटाची संख्या वाढत गेली, मात्र अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर मी पुन्हा येईल हे वाक्य खरं ठरत. देवेंद्रजी मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री होतील, मात्र ओबीसी नेत्या आणि स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळू शकतं. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे. मग त्यांना मंत्रिपद कसं आणि का भेटू शकतं यावरचाच आमचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी अक्षय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता शिंदे गट भाजपसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या राजकीय वर्तुळातून सत्ता स्थापनेची एक नवीन माहिती समोर आली आहे. भाजपसोबत शिंदे गट गेल्यास उपमुख्यमंत्रीपदासह 17 मंत्रिपद आणि 6 महामंडळ मिळण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. याचबरोबर शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25% खाते मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजपनं एकत्र सरकार बनवलं तर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटणार हे नक्की. कारण पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची भाजपवरती प्रचंड नाराजी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मुंडे समर्थकांचा असा आरोप आहे की भाजपकडून प्रत्येक वेळेस पंकजा मुंडे यांना जाणून बुजून डावललं जात आहे. मात्र ओबीसी चेहरा म्हणून मुंडेंकडे भाजप नेहमी पाहतं आणि बीड जिल्ह्यातील भाजपची राजकीय स्थिती बघता पंकजा मुंडे यांना बळ देणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं फडणवीसांनी राजकीय खेळी करत राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार बनून रोहित पवारांसमोर पुन्हा मोठं आव्हान उभं केलं, तसंच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेच पराभूत करू शकतात असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणून सुद्धा पंकजा मुंडे यांना बळ देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मुंबई येथे सोमवारी भाजपच्या पार पडलेल्या कोर कमिटी मीटिंगसाठी पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. यावरून आता पंकजा मुंडे यांना भाजपने विश्वासात घेतलं आहे असं दिसतंय. म्हणून पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद दिलं तर महाराष्ट्रातील भाजपचे अंतर्गत कलह संपून भाजप पुन्हा बलाढ्य बनू शकतो. शेवटी गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्रातील घराघरात पेरल्याचं काम केलं आहे. त्यांच्या कार्याची परतफेड म्हणून सुद्धा भाजप सर्व मतभेद विसरून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊ शकतं आणि पंकजा मुंडे ती सुद्धा भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात अशी शक्यता राजकीय जाणकार सांगतायत. दरम्यान आधी शिंदे गट नेमकी कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं पाहिजे का यावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास द कॉलम चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.